ग्राम पंचायत निवडणुकीची कुठलीही तयारी नसताना शिवसेना भाजपच्या युतीला चांगले यश मिळाले आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे। पाहुयात आताच्या क्षणाची ही महत्त्वाची मोठी बातमी। ग्राम पंचायत निवडणुकीची कुठलीही तयारी नसताना शिवसेना भाजपच्या युतीला चांगले यश मिळाले आहे। या निमित्ताने सगळ्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं मी आभार मानतो। पाटणा मधील गेल्या वर्षी दरड कोसळून नुकसान झालं होतं, जवळपास 550 लोकांचं नुकसान झालेलं होतं, त्यांच्यासाठी घर बांधण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। जागा विकत घेण्यासाठी सुद्धा आज निर्णय घेण्यात आलेला आहे। पुनर्वसन योग्य प्रकारे केलं जाईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलेलं आहे। पाहूयात मग। पंचायतीमध्ये खरं म्हणजे निवडणुका होऊन गेल्या म्हणजे कुठली काही तयारी पूर्वतयारी नसताना शिवसेना भाजपा युतीला खूप चांगले यश मिळालेलं आहे आणि मी त्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो। उमेदवारांचं देखील अभिनंदन करतो, जिंकले त्यांचंही अभिनंदन करतो आणि मतदारांचं देखील खूप खूप अभिनंदन करतो आणि ज्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली शिवसेना भाजपा युतीच्या त्यांना देखील मनापासून मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा। महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे पाटण बाबतीमध्ये देखील, जे गेल्या वर्षी दरड कोसळून ज्यांचं नुकसान झालं होतं घरांचं, ते जवळपास 550 लोक होते। 550 लोकांचं पुनर्वसनचा मुद्दा ऐरणीवर होता आणि त्याला आज जागा विकत घेण्यासाठी देखील जी काही रक्कम लागत होती ती देखील देण्याचा निर्णय घेतला आणि MMRDAच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरं बांधण्याचा देखील निर्णय घेतला। जागा ताब्यात घेतल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी युद्धपातळीवर घरं बांधली जातील आणि 550 लोकांना जे ज्यावेळेस लँडस्लाइडिंग झालं होतं, दरडी कोसळल्या होत्या, त्यांना हक्काची घरं त्या ठिकाणी दिली जातील। सर त्याचबरोबर पुनर्वसन त्यांचं योग्य प्रकारे त्या ठिकाणी केलं जाईल। त्याचबरोबर सर तुम्ही दिल्ली दौरा देखील रिसेंट सोबत चला आता बस झाला कमिटेड नाही।